नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सुनील शंकर जगताप बोलतोय, तालुका जिल्हा सातारा. मी तुम्हाला सोयाबीनच्या बीज प्रक्रियेबद्दल, जैविक बीज प्रक्रियेबद्दल माहिती देणार आहे. तर ती तुम्ही समजून घ्यावी. मी तर दाखवत आहे तुम्हाला. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि राष्ट्रीय RCF यांच्या संयुक्त विद्यमानं हे बीज प्रक्रियेचा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवत आहे करून. तर तो आपण पाहू आणि त्या पद्धतीत बीज प्रक्रिया करावी. प्रथमतः मी ह्या बियाण्याला 24 तास अगोदर रासायनिक बीज प्रक्रिया केलेली आहे आणि आज मी जैविक स्वरूपात द्रवरूप असणारं जे बीज प्रक्रियेचं आहे ते तुम्हाला करून दाखवणार आहे. तर ते आपण पाहू. प्रथमतः मी हे 25 ml बाजूला हे जैविक द्रवरूप ह्या सोयाबीनवर मी टाकून हळूवारपणे मी एक किलो बियाण्यासाठी मी हे द्रवरूप 25 ml द्रावण टाकलेलं आहे जैविक. तर ते मी हळूवारपणे असं तुम्हाला हळूहळू दाखवत आहे. फळवार होण्या पाठीमागचा उद्देश सोयाबीनचा जो वर्चस्व असतो चटपट तो फार सेन्सिटिव्ह असतो. त्याला ज्या जोरात जर त्याची हालचाल केली तर ते टडपण होऊन आतील उघडण्याला त्याचा मार्ग बसू शकतो. म्हणून आपण हे हळूवारपणे जे लावलेलं बियाणं द्रवरूप बायोला आहे ते आपण हातामध्ये प्लॅस्टिकची पिशवी किंवा जर मोजे असतील तर ते वापरून आपण हळूवारपणे असं बियाणं पसरून घ्यायचे. 1 तास ते 2 तास त्याची सुकवण झाल्यानंतर आपण ते लागवडी करण्यात काही अडचण येत नाही व जमिनीतील ही प्रक्रिया केल्यामुळे नत्र, स्फुरद आणि पालक म्हणजे नत्रातील हवेतील जे प्रमाण आहे ते स्थिर करण्याचं प्रमाण या प्रक्रियेमुळं केलं जातं पिकामध्ये आणि जमिनीतील जे पोटॅश आहे ते उपलब्ध करून दिलं जातं आणि तिन्ही प्रकारचे जे घटक आहेत आपल्या पिकाला उपलब्ध असणारे ते ह्या जीवाणू प्रक्रियेमुळे सहजपणे पिकात उपलब्ध होतात आणि आपलं उत्पादन वाढेल त्याचा फायदा होतो. तरी शेतकरी मित्रांनो, हे जे RCF बायो आहे जैविक द्रवरूप ते बीज प्रक्रियेला वापर करून सोयाबीनसारख्या अन्य बीज प्रक्रियेला वापरून त्याचा आपल्या उत्पादनात वाढ करून आपण याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.